हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड, विटा. नंतरच्या काळामध्ये माझा एक प्रदीर्घ अनुभव 31 वर्षातला जर मी पाहिला राजकारणामध्ये, तर आज तगायत मला असं जाणवतं की पंचायत समिती जिल्हा परिषद अनिल बाबरांच्याकडे राहते आणि नगरपालिका सदाशिव पाटलांच्याकडे राहते. या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पतंगरावांच्या हातनं सुद्धा सत्ता गेलेली आहे. पंचायत समिती गेलेली आहे, जिल्हा परिषदमध्ये सत्तांतर झालेलं आहे, पृथ्वीराज बाबांच्या ताब्यात हे सगळं गेलेलं आहे. परंतु हा मतदारसंघ एकच आहे की या मतदारसंघामध्ये मी जसा राजकारणात आलो आहे किंवा मी जसा लहानपणापासून बघतो आहे, कारण मी अनिल भाऊंना पंचायत समितीचे सभापती पण पाहिले, हे प्रत्येकाच्या जवळीक माझी होती का तर होती. परंतु राजकारणामध्ये असं आहे की ज्याला राजकारणामध्ये परिपक्वता यायला जर आपल्याला कोणी सल्लागार नसेल तर राजकारणातली परिपक्वता यायलाच कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव यावा लागतोय. कुठे धोके बसतात, राजकारणातली माणसं कशा छुप्या युत्या करतात, आणि अलीकडच्या राजकारणामध्ये प्रचंड बदल झाला आहे. पूर्वीच्या काळी मी विष्णू अण्णांच्या बरोबर काम केलं, विष्णू अण्णा पाटलांच्या बरोबर. मी विष्णू अण्णांचे खूप जवळचे सहकारी होतो, जवळचा मी सहकारी होतो. पण त्यावेळेचे जे पुढारी मी पाहिले, हे पुढारी कार्यकर्त्याशी प्रामाणिक होते. आजच्या काळामध्ये हे पुढारी कार्यकर्त्याशी प्रामाणिक राहतील असं काही मला दिसत आपला नाही. तुम्ही बोलता बोलता जो विषय बाजूला जातोय, जिल्ह्यात सगळीकडे सत्तांतर झालं पण ते खानापूर तालुक्याच्या पंचायत समितीत आणि विटा पालिकेत होत नाही. याचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा ह्या दोघांचं अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही पंचायत समितीकडे लक्ष द्यायचं नाही आणि आम्ही नगरपालिकेत जास्त लक्ष द्यायचं नाही. असल्याशिवाय ह्या सत्ता राहूच शकत नाहीत. अनेक ठिकाणी बदल झाले, या ठिकाणी होऊ शकत नाही, याची कारणच ही आहेत. ते दोघांचं आमदारकीचं जे भांडण असतं मग ती लढाई कशी असते? नाही, आमदारकीच्या वेळेला दोघं समोरासमोर लढतात, इथं काही यांच्यामध्ये कुठली युती किंवा काही असतंय असं मला कधीही दिसलं. दोघात तिसरा कोणी उभा राहू नये ह्यासाठी अंडरस्टँडिंग आहे. हा, तिसरा कोणी जरी आला तर हे अंडरस्टँडिंग राहणार आहे असं मला माझी खात्री झाली आहे. मग आम्हाला असं चित्र वाटलं की विटा शहर आपलं आहे, शहरातली सत्ता विनाकारण दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये, म्हणून शिणा मी आम्ही परत सगळेजण पतंगराव साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या चिन्हावरती एकत्र आलो. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.